स्वतःच्या भूमिका घेत असताना स्वतःच्या ताकदीवर स्वतःच्या जीवावर किंबहुना मला सोडून गेल्यानंतर या गावात आणलेलं एखादं काम सांगावं. गेल्या 3 वर्षात किती विकास कामं या गावात झाली? 3 वर्षात काय काय झाली या गावात? जेव्हा माझ्यासोबत होते तेव्हा जी जी कामं झाली किंवा आमच्या माऊली असताना जी कामं झाली, मंगळवारीच्या ओढ्यावरचा साठो आपणच बांधला होता, वगैरे वस्तीची अंगणवाडी आपणच बांधली, निंबाळकर वस्तीचा रस्ता आपणच केला होता, बाळासाहेब केलता कच्चा केलता, आता पक्का करू. गावातल्या सिमेंट बंधाऱ्याची कामं आपणच केली, गावात कालवे वस्तीच्या रस्त्यावर साखो बांधायचं काम केलं ना, साखोचं काम झालं, नाईक वस्तीचा सभामंडप बांधला, कालवे वस्तीचा रस्ता केला, महाबळेश्वरवाडीला गळकापी तलावाची दुरुस्ती पण आपणच केली होती, अंतर्गत रस्त्यासाठी पैसे त्यांच्या घरापुढे जातो ते पण मीच केलंय, अजून चालू आहे. कोण चालू आहे दादा? गारवे वस्तीचा साखव पुलाचं काम असेल, ब्रह्मदेव मंदिर असेल तर साखवचं असेल, गारवे वस्तीचा सभामंडप असेल, वगैरे वस्तीचा रस्ता, अशी किती कामं सांगणार मी. आणि ही सगळी कामं शिवाजीराव आपण गावामध्ये केली. गावानं काय दिलं हा विषय बाजूला ठेवून आपण सगळ्या गावाला मला या निमित्ताने हेच सांगायचं आहे की आपण आजपर्यंत या गावामध्ये चुकीच्या माणसाच्या पाठीशी होऊन या गावातल्या प्रत्येक माणसाला, प्रत्येक नागरिकाला फक्त कुठंतरी त्याची कमजोरी शोधायची, त्याच्या अडचणी शोधायच्या, मगाशी म्हणल्याप्रमाणे तो अडचण आला की त्याची जमीन बी शोधायची, जमिनीला गिराईक बी शोधायचं, त्याच्यात कमिशन बी शोधायचं, हे सगळ्यात हे रुटीनचा विषय आहे. पण याच्या पुढं जाऊन गावातल्या प्रत्येक माणसाला जेव्हा जेव्हा काही कामाचा विषय घेऊन आले तेव्हा स्वार्थानंच आले. एकदा असेच माझ्याकडे आले, जिल्हा बँकेमध्ये कुणाला तर लावायचा विषय आला आणि त्यांनी सांगितलं की मी माझ्याकडे आल्यावर मला सांगितलं की जिल्हा बँकेमध्ये लावायचं आणि त्यांची बाकीची तयारी आहे. म्हणलं बाकीची कशाची तयारी आहे? म्हणलं सगळीच तयारी आहे. म्हणजे सगळी कशाची तयारी आहे? अहो काय लागलं तर द्याय घ्यायची तयारी आहे. म्हणलं नाही, जिल्हा बँकेत लावायला कुठंच लावायला मला काही द्याय घ्यायची व्यवस्था लागत नाही. ते मला हळूच म्हणले, भाऊ तुमचं नाही पण थोडंसं आम्ही घेतलं तर चालतंय का? म्हणलं अजिबात नाही, इथं खर्चा पाण्याला आम्हाला लागतात, पार्टी चालवायला आम्ही. म्हणलं अजिबात नाही, तसलंच माझ्या नावात असला धंदा करायचा नाही. गावात पुन्हा सांगितलं, नोकरी लावायच्या आधीच पैसे बी घेतलं माहिती नाही मला, मी ऐकू नये. आणि तो माणूस एकदा माझ्याकडे आला, पण काय झालं माझ्या नोकरीचं? म्हणजे ज्याला पैसे दिले त्याला विचारा. आणि आता कुठं येते? त्यांच्यासोबतच आहे. तेव्हा मला सांगायचा उद्देश होता, त्या विषयासाठी नाही मी सांगत, की गावातला नेता म्हणून घ्यायचे, गावामध्ये आपण लोकांची सेवा करतो म्हणून सांगायचं आणि कुठंतरी मोठ्या नेतृत्वाच्या मागं फिरायचं आणि तिथं बसून गावातल्या लोकांना अशा पद्धतीनं फसवायचे धंदे करायचे. हा एक उदाहरण आहे, अशी अनेक उदाहरणं तुम्हाला सांगता येईल. तेव्हा आजपर्यंत मी सांगितलं की प्रत्येक वेळी निवडणूक आली गाव एक आहे म्हणून सांगायचं, गावाच्या सगळ्या लोकांना एकत्र ठेवायचं, हे ना. एखादा बाजूला गेला की त्याला दम द्यायचा, आरवायचं, कुठं जमेल तिथं त्याचं नुकसान करायचं. आणि हे सगळं झालं की जेव्हा निवडणूक आली मार्केट कमिटीतच जातं गाव तुमचं, सौदाच होतो गावाचा. गाव एक गट्टा आहे पण गावामध्ये अडचणी आहे. सुरुवातीला अडचणी येतात, पुन्हा शेवटच्या टप्प्यात ह्याची अडचण येते. मला माहिती नाही, मी बघितलं, माझा अनुभव सांगतो तुम्हाला. या गावातला गरीब 7 वर्ष माझ्या घरी, मला तो दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सकाळी घरी माहिती. आणि या बाजारानं सांगितलेलं प्रत्येक काम आणि त्याला असं थांबतं हे म्हणा पुढे इथं तू, त्यानं सांगितलेलं एकही काम असं कधी मी थांबवलं नाही आणि त्याला मदत केली नाही असं कधी झालं नाही. माणसं बैमान असतात मी ऐकले, पण याच्यासारखा बैमान मी आज तागायत कधी बघितला नाही. निवडणुकीच्या कालखंडामध्ये शिवाजीराव शेवटपर्यंत हा भारदार माझ्यासोबत होता. त्याच्या आधी किती वेळा पैसे घेतलं ते सांगा ना, निवडणुकीच्या प्रक्रियेचा भाग असतो. आता तुमच्यासाठी घेतलं त्यांच्यासाठी घेतला हा विषय चर्चेचा विषय होऊ शकत नाही, पण मला सांगायला वाटतं, आपल्याला सांगावं असं वाटतं. आणि शिवाजीराव सांगायचंही काय कारण नाही,
एवढ्यासाठी वाटतं की ज्या माणसासाठी आपण एवढं केलं, ज्या माणसाला आपण एवढी ताकद दिली, आणि ताकद काय अनुभव अनुभव तुमच्याही विरोधात दिली त्याला ताकद. मागच्या वेळी जर मी आलो नसतो ना तेव्हा कार्यक्रम मागच्याच वेळी झाला असता. शेवटी काय होतं म्हणतात ना, एका चुकीच्या माणसाला साथ दिली की भोगायला आपल्यालाच लागतं. देव हिशोब ठेवतो, देवाने माझा हिशोब ठेवला होता त्याच्या बाबतीत. तेव्हा आपण सगळ्यांनी बघितलं की निवडणुकीच्या आधी 3 दिवसापर्यंत हा भादर माझ्यासोबत आहे, खर्चाला माझ्याकडून मी आणलं, आणि शेवटच्या 3-4 दिवसापूर्वी 4-5 दिवसापूर्वी आपण शिवाजी होताना माझ्यावर होता होते त्या बैठकीला होते. त्या भादरानं म्हणजे गावाला गावासाठी आमचा खर्च झाला आणि खर्चासाठी पैसे पाहिजे. मी म्हणलं सांग किती पाहिजे, काय अडचण नाही, किती पाहिजे तेवढं देतो. पण या भादराने आधीच सौदा केला होता, तुम्हाला आपल्याला माहितीच सुंदर काय बोलणार नाही. 21 लाख विधानसभेच्या निवडणुकीला ज्या माणसाला 6 वर्ष 7 वर्ष 8 वर्ष मी सांभाळला, इथली सगळीच्या सगळी कामं त्याला स्वतःला दिली, त्या कामातनं त्याने पैसे मिळवले, जेव्हा जेव्हा लागेल तेव्हा बाकीची सगळी मदत केली, असं असताना सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 3 दिवस ज्याच्या खांद्यावर माझी मान होती त्या माणसानं 21 लाख रुपये घेऊन गावाचा सौदा केला आणि माझ्या विरोधात मतदान करायला गावाला भाग पाडले. आता ते 21 लाखाचा हिशोब उद्या मला माहिती आहे, आता 5 वाजता सभा होणार आहे, मिटिंग होणार आहे, काय बोलल बिलल बोलला तर त्याला अजून आत्ताच सांगून ठेवतो त्याचा हिशोब पक्का सांगणार पण आणि घरी येऊन सांगणार परत. आणि ह्याच्यात एकही शब्द खोटा सांगत नाही. तुला काय बोलायचं असेल ते एकदा माझ्यासमोर येऊन बोल, मी त्या प्रश्नाचं उत्तर द्यायला तयार आहे. मागं नाही बोलायचं. आता 21 लाखाला गावात सौदा केला, माझं अडचण नाही. 21 लाख रुपये तर गावासाठी असतील ना, माझा अडचण नाही. तुम्ही सगळे गावातले, त्या 21 लाखाचा हिशोब तुम्हाला काय दिलाय का, तुम्हाला काय दिलेत का, ताई तुम्हाला काय पोचले का 1500 लेन्सचे, तुम्हाला काय पोचले का, तुम्हाला काय पोचलेत का. आता गावातल्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे, पण आधी कुणाची निवडून द्या, पहिले 21 लाख घ्या ना आधी तुमच्या आहेत पैशाचे. वॉटर कपला खर्च तर करायचा होता म्हणजे कशाला खर्च करायचा, सगळाच होता विषय. तेव्हा अशी माणसं म्हणजे एवढ्यासाठी सांगतो की ज्यांनी गावाचा सौदा करायचा कार्यक्रम आहे, मत तुमची ना, मत कुणाची, गावाची ना, कुणाची ताई मत तुमची ना, मग पैसे त्याला हा. म्हणून मला ठीक आहे, मजबूत असू दे. का ज्याला कपडे घालायचे त्याचे कपडे काढता येतात आम्हाला, त्या विषयावर का जाता. तुम्हाला माहिती नसलं तर आमचा इतिहास बघा तपासून काय. मी त्या विषयावर जाणार नाही, मी एवढंच सांगतो जाऊ दे हा विषय काय चर्चेचा विषय नाही. मी इथं आलो आहे गावाच्या विकास कामासंदर्भात बोलायसाठी आलो. मी इथं आलो आहे गावाला विनंती करायला आलो. कोण काय पुढे उभा आहे मला माहिती नाही. मी विनंती करायला आलो आहे की तुम्ही आमच्या इंदूबाई जडगेंना सरपंच करा, आमच्या बाकीच्या सदस्यांना तुम्ही सदस्य करा. ताईंनी कामं केलेले ताईंनी सांगितले, भविष्यात अजून काय गावाला लागते त्याच्या बाबतीत अजिबात चिंता करू नका. आता देशात सरकार आपलं आहे, होय ना, राज्यामध्ये सरकार फडणवीस साहेब शिंदे साहेबांचं आहे, आज जिल्ह्यात आता अडचणीचं काय कारणच नाही. आणि आता गावात इथंही मी आमदार आहे, तेव्हा इथून तिथंपर्यंत सरकार आपलं आहे. मला सांगा तो कुठून काम आणणार आहे, गावाला माझा प्रश्न आहे, कुठून काम आणणार सांगा. वाड्याला वस्तीला इथल्या सगळ्या भागातल्या लोकांना माझी विनंती आहे, तो काम आणणार कुठून आणणार सांगा ना. कुणाला काम सांगायचं, ठेवली जागा आहे का ती शिल्लक, ज्या जागेवर बैमानी केली नाही अशी एखादी जागा आहे का शिल्लक एखादी. आता अभय पकडलाय, अभयचा कार्यक्रम कधी होणार आहे मला माहिती नाही, माहिती नाही मला. जेडपीला सावध नाही तर तिकडून इकडून पुन्हा आमच्याकडे यायचं, पुन्हा गडबड व्हायचे. पण आता मी तुम्हाला सांगतोय गावाच्या समोर, मला या गावात एक जरी मत नाही पडलं तर चालेल, पण त्या साऱ्याला मी कधी घेणार नाही माझ्यासोबत, नाही घेणार. काय व्हायचं की होती, मला एक मत पडू द्यायचं नाही पडू दे मत मला गावात, पण असला बैमान नाही. माझी पार्टी ही बघितलं नाही पहिल्या दिवशीपासून आजपर्यंत इथं आहे, ही माझी पार्टी आहे, ही माझी ताकद आहे.
गावागावात सगळे नेते कुठे गेले तरी मी पुन्हा आमदार होतो याला कारण आहे, जीवाभावाची माणसं तयार केलीत गावागावात भागाभागात, जीवाभावाची माणसं तयार केली है ना बाळासाहेब। मग माझे आपल्याला एवढंच सांगणार, बाकी सगळं बाजूला जाऊ द्या, पण गावाच्या विकासासंदर्भातली आमची भूमिका ही प्रामाणिक आहे। या भागातला सगळ्यात महत्त्वाचा आपला प्रश्न आहे, गावकऱ्यांना माझं सांगणार, त्या पॅनलमधल्या उमेदवारांनाही सांगणार, तुम्ही उमेदवार झाला काय पडला काय आला काय महत्त्वाचं नाही, पण या गावातल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी आलं पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा मोठा विषय आहे। तो विषय आपल्याला सगळ्यांना मिळून सोडवायचा आहे। मी खात्रीनं सांगतो, तुम्ही या गावातल्या लोकांनी विकासाचं काम करायचं असलं तर ग्रामपंचायत आपल्या विचाराची पाहिजे, आमदार तुमच्या विचाराचं आहे, मंत्रिमंडळ तुमच्या विचाराचं आहे, सगळं तुमचं आहे। आता इथं बसलं तुम्हाला माहिती आहे, आता मोदीजी सगळ्या लोकांचा विचार करून मोदीजी काम करतात, सगळे बसला इथे बसलाय ना। मला सांगा आता मोदीजीचे पैसे कोणाकोणाच्या खात्यात येतात, हातवर करायचं सगळ्यांना हातवर करा, कोणाकोणाचे येतात सगळ्यांच्या खात्यात येतात मोदीचे पैसे, येतात का नाही? तीन महिन्याला एकदा येतात का तीन महिन्याला एकदा येतात ना, चार महिन्याला एकदा येतात, चार महिन्याला 2-2 हजार, वर्षाला 6 हजार, 5 वर्षाला किती 24 हजार, येत आहे ना 30 हजार। एका घरात किती जणांना येतात, तो दोघाला तिघाला चौघाला जेवढी खाते तेवढे येतात का नाही? हा नाही नाही, बंद होत नाही, अजिबात बंद होत नाही। घरात दोघं तिघं चौघं असले तर चौघांना पैसे मिळतात, व्यक्ती मोदीजी देतात ना पैसे तुम्हाला, हे किती देणार आता 1000 2000 कसं नादाला लागतं माझ्या। त्यामुळं मोदीजी सगळ्यांनाच धोरण ठेवून पुढे काम करतात। आपण सगळेजण बघता येतं कोविडमध्ये कोण होतं तुमच्यासोबत, कोण होतं जेव्हा कोविड झाला, सगळ्यांनी लस घेतली का? लस कोणी कोणी घेतली हातवर करा, तिन्ही झाल्या सगळ्यांनी हातवर केले, पण या लसीला पैसे कोणी कोणी दिले हातवर करा? नाही नाही, मग त्या मोदीच्या पक्षाला मत नाही दिलं, पाप होईल का नाही? सगळ्याच्या खात्यावर पैसे येते, येते का नाही? सगळ्याच्या खात्यावर पैसे मोदीजी पाठवत आहेत, सगळ्याच्या आरोग्याची काळजी घेत आहेत, गॅस घरात नसला तर गॅस देत आहे, घर नसलं तर घर देत आहेत, येत आहेत ना, रस्ते एवढे चांगले सुटसुटीत होत आहेत, सगळं चाललंय। मग एवढं सगळं असताना आता फडणवीस साहेबांनी पुन्हा ठरवले, जेवढं मोदीजी 6 हजार देतात तेवढं आता फडणवीस साहेब 6 हजार देणार वर्षाला, डबल होतं आता। अशा भारतीय जनता पक्षाच्या पाठीशी आपण ठामपणे उभे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे का नाही घेतली पाहिजे, घ्यायला पाहिजे का नाही? आणि आपण जी लस घेतली वाचला आहे आणि वाचून बैमानी केली तर दिवस सोडत नाही घेण्यात ठेवा, त्यामुळं आपल्या सगळ्यांना विनंती आहे, चेष्टेचा विषय बाजूला ठेवा, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी प्रामाणिक भूमिका घेऊन काम केलं पाहिजे आणि भारतीय आपण या पॅनलच्या पाठीशी मागे राहण्याची भूमिका घेतली पाहिजे। पाण्याचा विषय सांगितला, बाकीचा विषय फार बोलणार नाही, पण पाण्यासाठी मी नक्की बोलेन की आता पाण्याचा विषय आपला मार्गी लागायची परिस्थिती निर्माण झाली। जर 2.5 वर्षापूर्वी जर हे सरकार आलं नसतं आघाडीचं, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं जर सरकार आलं नसतं, तर मी आज सांगतो की किमान पाण्याचं काम आपलं अंतिम टप्प्यात आलं असतं, शेवटच्या टप्प्यात असतं। आता त्या पाण्याची व्यवस्थापन केली, पाण्याचं आरक्षण झाले, आणि आता भविष्यात येणाऱ्या 1-1.5-7-8 महिन्यात या कामाचं टेंडरपर्यंत आपण नेऊन ठेवू आणि येणाऱ्या 1-1.5 वर्षामध्ये या भागात पाण्याची कामं चालू होतील। या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत। पण इकडं बघितलं आपण कॅनलचं पाणी जातं आहे तिकडे, पाहिजे का नको तुम्हाला? गावात सांगा सगळे, त्यामुळे या सगळ्या भूमी वळवायचं नाही, पाणी इथं आणायचं, वळवून कुठं आणतंय, आपलं आणून आता। या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी सांगेन। आता आपल्याला बाकी सगळ्या गावातल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगणं, ज्या वाड्या वस्तीला माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सांगणं, बाळासाहेब आपल्यालाही सांगणं की आपण जी भूमिका घेऊन काम करताय, वाड्या वस्तीवरची लोकं आपण काम करताय, पलीकडची जी आहेत काळचौंडीच्या बाजूची लोकं आहेत, त्या वाड्या वस्तीच्या रस्त्याचे विषय आहेत, तिथंही काय अनेक कामाचा विषय आहे, त्या सगळ्या कामाच्या संदर्भातली प्रामाणिक भूमिका घेऊन आपण कामं संपवू, सगळे मिळून ताकदीनं काम करू। पण हे करायला गावचा सरपंच आपल्या विचाराचा असल्या पाहिजेत, याच्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा, एवढंच आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी मी आपल्या सगळ्यांना मनापासून सांगेन। आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की कुठलं चिन्ह आहे कपशी
कपाशी बर एक कपाशीचं चिन्ह आहे, दुसरं काय पंखा आहे, छतावरचा पंखा आहे, ट्रॅक्टर पण आहे आणि काय रिक्षा आहे. ट्रॅक्टर फॅन हे सगळं आपल्या आहेत, रिक्षा पण आता गावात आणायचे आपल्या. त्याच्यामध्ये बाकी या सगळ्या चिन्हाच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहावा, मतदान करा, सगळ्यांनी सावध राहावा. शेवटचे 2 दिवस आहेत, पैशाचा विषय येतो, पैसे कुठने येतात काय येतात ते बघा, आले तरी अडचण नाही, सगळ्यांनी घ्या. आता त्यांनाच घेऊन तुम्हाला फसवले, एकदा त्याचं फसवा की हा त्यांनी फसवलं का ना तुम्हाला, फसवलं का नाही? 21 लाख आता कुठे बघा, कारण ते एकदा त्याला एकदा फसवा, जाऊ दे घेऊन टाका, काय हरकत नाही. आणि काय तेलाही शब्द वाहतं, त्याने किती शब्द माझ्याबरोबर वाहिल्यात तुम्हाला काय सांगू. आता ती एक बी शपथ घरी वाहत नाही ते, त्यामुळे तुम्ही बिलकुल काळजी करू नका, शब्दाने बी काय होत नाही. त्यामुळं अजिबात सोडू नका, घेऊन टाका, पण मत मात्र कप बसीला द्या. एवढंच आजच्या दिवशी मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, बाकी विषय राहिला राहता राहता राहिला की जाताना सांगितलं दमबाजी बिंबाजी बिलकुल चिंता करू नका. कोणतं सांगितलं 20 तारीख झाल्यावर बघतो, तर 20 तारीख झाल्यावर कोण कोणाकडे बघितलं काळ ठरेल, त्याची बिलकुल चिंता करू नका. आणि एक फोन करा ना, 35 मिनिटं लागतात माझ्या, 35 मिनिटं तर धराल का नाही, कशाला काळजी करतो. 35 मिनिटाच्या आधी व्यवस्था करेन, काळजी नका करतो. तेव्हा ते बिलकुल काही डोक्यात घेऊ नका, तेव्हा निवांत राहा आणि लढाई करा. एवढंच आजच्या दिवशी मी सांगतो, बाकीची काही काळजी करू नका. आम्ही सगळेजण, अनिल भाऊ आहेत, शिवाजीराव आहेत, बाळासाहेब आहेत, सुवर्णताई आहेतच, सगळेजण आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत. त्यामुळं मला पुन्हा याची संधी द्या, कशाला 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 बोला. धन्यवाद सर.